दादा मला कंटाळा आलाय मला काहीच कळत नाहीये काय ग काय झालं ही गणितातली वेग अंतर काळ काम यांची उदाहरण काहीच समजत नाहीयेत नुसतं गोंधळ होतोय माझा <laughs> सई हे उदाहरण फार कठीण नसतात फक्त या गोष्टी मधला परस्पर संबंध समजला आणि समव्यस्त चल नीट वापरता आलं की सोपवून जात ही उदाहरण सोडवणं नाही ऍक्च्युली उदाहरण सोडवत असताना काहीतरी गडबड होतीये माझी ओके ओके आपण असं करूयात का मी तुला काही सोपे छोटे छोटे प्रश्न विचारतो आणि त्याच्या मदतीने आपण हे समजावून घेऊया ओके ठीक आहे तसं करूया ओके सई सुरुवातीला एकदम सोपा प्रश्न विचारतो जर एका तासात तू पुस्तकाची सहा पानं वाचून पूर्ण करतेस तर दोन तासात तू पुस्तकाची किती पानं वाचू शकशील एका तासात सहा पानं म्हणजे दोन तासात त्याच्या दुप्पट म्हणजेच बारा पानं वाचून होतील शाबास आता मला सांग अर्ध्या तासात तू किती पानं वाचशील हे तर सोपं आहे अर्ध्या तासात वाचून होणारी पानं ही एका तासात वाचून होणाऱ्या पानांच्या निम्मी असतील एका तासात सहा पानं वाचून होतात म्हणजे अर्ध्या तासात सहाच्या निम्मी पानं वाचून होतील म्हणजेच तीन पानं वाचून होतील बरोबर ज्या प्रमाणात तास वाढतील किंवा कमी होतील त्याच प्रमाणात वाचून झालेली पानं वाढतील किंवा कमी होतील हेच आपण वाचलेली पानं आणि तास समचलनात आहेत असं म्हणतो हेच आपण वाचलेली पानं आणि तास समचलनात आहेत असं म्हणतो आणि असं लिहितो समचलनातल्या गोष्टी सारख्याच प्रमाणात वाढत किंवा कमी होत असल्यामुळे त्यांचं गुणोत्तर स्थिर असतं जसं या उदाहरणात एका तासात सहा पानं वाचून होतात म्हणून वाचलेली पानं भागिले बर 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 तास बरोबर सहा भागिले एक बरोबर सहा तसंच दोन तासांमध्ये बारा पानं वाचून होतात म्हणून वाचलेली पानं भागिले दोन तास बरोबर बारा भागिले दोन बरोबर सहा आणि अर्ध्या तासात तीन पानं वाचून होतात म्हणून वाचलेली पानं भागिले तास बरोबर तीन भागिले शून्य पूर्णांक पाच बरोबर सहा हे बघ आपल्याला वाचलेली पानं भागिले तास बरोबर सहा भागिले एक बरोबर सहा ओके हे समजलं मला पण याचा उपयोग कसा करायचा दादा <laughs> हे बघ आपल्याला वाचलेली पानं भागिले तास बरोबर सहा भागिले एक बरोबर सहा हे तर माहीत झालंय आता जर आठ तासात किती पानं वाचून होतील हे काढायचं असेल तर आपण वाचलेली पानं भागिले तास बरोबर सहा भागिले एक बरोबर सहा मध्ये तासांच्या ऐवजी आठ ठेवून हो। वाचलेली पानं काढू शकतो जसं वाचलेली पानं भागिले आठ बरोबर सहा म्हणून वाचलेली पानं बरोबर सहा गुणिले आठ बरोबर अठ्ठेचाळीस म्हणजेच आठ तासात पुस्तकाची अठ्ठेचाळीस पानं वाचून होतील वा हे तर खूपच सोपं आहे हो की नाही असंच जर तुला एकशे वीस पानं असलेलं पुस्तक वाचायला किती तास लागतील हे काढायचं असेल तर काय करायचं सांग बरं आपल्याला वाचलेली पानं एकशे वीस असताना किती तास हे काढायचे म्हणजेच वाचलेली पानं भागिले तास म्हणजे सहा तसंच वाचलेल्या पानांच्या जागी एकशे वीस ठेवलं पाहिजे म्हणून एकशे वीस भागिले तास बरोबर सहा ज्यावरून आपल्याला असं मिळेल एकशे वीस भागिले सहा म्हणजे तास म्हणजेच तास बरोबर वीस असं मिळेल म्हणून एकशे वीस पाणी पुस्तक वाचायला मला वीस तास लागतील बरोबर ना दादा एकदम बरोबर तुला हे नीट जमलं आता थोडासा वेगळा विचार करूया हा असं समज की हे एकशे पुस्तक तू ग्रंथालयातून तु जे तुला एका आठवड्यात करायचं करायचंय आणि या आठवड्यात तुला पुस्तक वाचायला फक्त तासच मिळू शकणार आहेत आता सांग बरं तू काय करशील मग का सोडवलं तर पंधरा तासात सहा गुणिले पंधरा बरोबर नव्वद पानं वाचून होतील म्हणजे मला आठवड्यानंतर पुस्तक पंधरा तासात वाचून पूर्ण न करताच ग्रंथालयात परत करावं लागेल ओके किंवा सई आपण असंही म्हणू शकतो की एकशे वीस पाणी पुस्तक पंधरा तासात वाचून पूर्ण करण्यासाठी तुला वाचनाचा वेग वाढवावा लागेल म्हणजेच एका तासात सहा ऐवजी जास्त पानं वाचावी लागतील हो पण हे काढायचं कसं अगं सोपं आहे हे बघ आता जर तू एका तासात सहा पेक्षा जास्त पानं वाचलीस तर वाचलेली पानं भागिले तास हे गुणोत्तर सहापेक्षा पेक्षा जास्त येईल आणि जर तू एकशे पाने पुस्तक पंधरा तासात वाचून पूर्ण केलंस तर या गुणोत्तराची किंमत वाचलेली पानं भागिले तास बरोबर एकशे पंधरा आठ अशी येईल आता एका तासात वाचायच्या पानांची संख्या काढण्यासाठी तासाच्या जागी एक ठेव म्हणजे वाचलेली पानं भागिले एक बरोबर आठ म्हणजेच वाचलेली पानं बरोबर आठ मिळेल याचा अर्थ असा वीस पानी पुस्तक पंधरा तासात वाचून पूर्ण करण्यासाठी तुला एका तासात आठ पानं वाचावी लागतील हा हा लक्षात आता अशाच प्रकारे या प्रश्नाचं उत्तर दे बरं जर तुला आठवड्यात फक्त बारा तासच पुस्तक वाचण्यासाठी देणं शक्य असेल आणि या वेळेत तुला पुस्तक वाचून पूर्ण करायचं असेल तर काय करावं लागेल फक्त बारा तासात पुस्तक वाचून पूर्ण करायचंय म्हणजे एकशे वीस पानं बारा तासात वाचायची आहेत म्हणून वाचलेली पानं भागिले तास या गुणोत्तराची किंमत आता एकशे वीस भागिले बारा बरोबर दहा अशी येईल जर एका तासात वाचाव्या लागणाऱ्या पानांची संख्या काढायची असेल तर या गुणोत्तरात तासाच्या जागी एक ठेवावा लागेल म्हणजे वाचलेली पानं भागिले एक बरोबर दहा म्हणून वाचलेली पानं बरोबर दहा असं मिळेल म्हणजेच मला बारा तासात पुस्तक वाचून पूर्ण करण्यासाठी एका तासात दहा पानं वाचावी लागतील शाब्बा सांसाई एकदम नीट सोडवलंच बरं का आता हे परत एकदा नीट बघूया पुस्तक वीस तासात पूर्ण करायला तुला एका तासात फक्त सहा पानं वाचावी लागतील जर तू पुस्तक पंधरा तासात वाचून पूर्ण करणार असशील तर तुला एका तासात आठ पानं वाचावी लागतील आणि तेच पुस्तक फक्त बारा दिवसात वाचून पूर्ण करायचं असेल तर मात्र तुला एका तासात दहा पानं वाचावी लागतील म्हणजे तास जसे कमी होत आहेत तशी एका तासात वाचायच्या पानांची संख्या वाढत जातीय आणि वीस गुणिले सहा बरोबर एकशे वीस पंधरा गुणिले आठ बरोबर एकशे वीस बारा गुणिले दहा बरोबर एकशे वीस बारा गुणिले दहा म्हणजे पण एकशे वीसच म्हणजे पूर्ण पुस्तक वाचायला लागलेले एकूण तास गुणिले एका तासात वाचलेली पानं यांचा गुणाकार कायमच एकशे वीस आहे जी पुस्तकातली एकूण पानं आहेत छान हेच आपण एकूण तास आणि एका तासात वाचलेली पानं हे व्यस्त, व्यस्त चलनात आहेत असं म्हणतो आणि बरं का सई तू आत्ताच सांगितलंस ना त्याप्रमाणे व्यस्त चलनातली एक गोष्ट कमी झाली की दुसरी गोष्ट वाढते आणि त्यांचा गुणाकार स्थिर राहतो आलं लक्षात हो दादा आलं लक्षात आता एक असंच दुसरं गणित घालतो नीट लक्ष देऊ नये अक्षय चार तासात वीस पानं वाचतो आणि विभाज दहा तासात चाळीस वाचून पूर्ण करतो जर एक पुस्तक अक्षय बारा तासात वाचून पूर्ण करतो तर तेच पुस्तक वाचायला विभासला किती वेळ लागेल सांग जरा विचार करू दे अक्षय चार तासात वीस पानं वाचतो यावरून तो बारा तासात किती पानं वाचतो हे काढता येईल तो बारा तासात पुस्तक वाचून पूर्ण करत असल्यामुळे त्यांनी बारा तासात वाचलेली पानं ही पुस्तकातील एकूण पानं असली पाहिजेत आता विभास दहा तासात चाळीस पानं वाचतो सो यावरून पुस्तकातली एकूण पानं वाचायला त्याला किती तास लागतील हे काढता येईल हां जमलं आता उत्तर काढूया अक्षयसाठी वाचलेली पानं भागिले तास बरोबर वीस भागिले चार बरोबर पाच आहे म्हणून तासांची संख्या बारा असताना वाचलेली पानं भागिले बारा बरोबर पाच म्हणून वाचलेली पानं बरोबर पाच गुणिले बारा बरोबर साठ एवढी मिळेल याचा अर्थ पुस्तकात एकूण साठ पानं आहेत आता विभागसाठी एका तासात वाचलेली पानं भागिले तास बरोबर चाळीस भागिले दहा बरोबर चार आहे म्हणून वाचलेली पाने साठ असताना आपल्याला मिळाले साठ भागिले तास बरोबर चार म्हणून साठ बरोबर चार गुणिले तास म्हणजेच साठ बागिले चार बरोबर पंधरा तासात पुस्तक वाचून पूर्ण करेल दादा विभासला अक्षयपेक्षा तीन तास जास्त वेळ लागेल पुस्तक वाचून पूर्ण करायला शाब्बासई बघ छान जमतय तुला हे गणित सोडवायला <laughs> मित्रमैत्रिणींनो आता सईने समचलन वापरून सोडवलेलं अक्षय आणि विभास्य गणित व्यस्तचलन वापरूनही सोडवता येतं बरं का बघा बरं प्रयत्न करून येत आहे का तुम्हाला